भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये कोणतेही शुभ कार्य करताना त्याची सुरुवात ध्वजारोहणानं होते आणि म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याचं धर्मध्वजारोहण म्हणजेच एक प्रकारचं मंगलाचरणच आहे. साधुग्रहामध्ये सकाळी 8:10 दिगंबर निर्वाणी आणि निर्मोही या तीनही आखाड्यांचं ध्वजारोहण पार पडलं. मंत्रोच्चारांच्या गजरामध्ये धर्मध्वज ध्वजस्तंभावर फडकवण्यात आलाय. निर्वाणी आखाड्याचं ध्वजारोहण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, निर्मोही आखाड्याचं ध्वजारोहण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते पार पडलंय, तर दिगंबर आखाड्याचं ध्वजारोहण कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं. ध्वजारोहणानंतर आखाड्यांच्या कुंभपर्वाला सुरुवात झाली आहे. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या नाशिकमधून या कुंभमेळ्यातून आपल्या बरोबर आहेत. मुकुल, काय नेमके आता इथून पुढचे कार्यक्रम आहेत आणि हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे पूर्ण? अनुभवात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमचा संपलेला आहे. मुख्यमंत्री पालकमंत्री आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये दिगंबर निर्वाणी आणि निर्मोही तिन्ही आखाड्याचं ध्वजारोहण झाल्यानंतर आता साधुग्रामच्या प्रवेशद्वारावर कमान लावण्यात आलेली आहे. आमच्याकडे रामानंदाचार्य प्रवेशद्वार कमान, त्या कमानीचं अनावरण करण्यात आलेलं आहे, लोकार्पण सोहळा झालेला आहे. आणि आता इथे एक छोटीशी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेत मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार आहे, त्याचबरोबर अमित शहाचं भाषण होणार आहे. तत्पूर्वी आता आंदोलन परिषदेचे अध्यक्ष आहेत गणेश महाराज. कुंभमेळ्याचं महत्व काय आहे, कुंभमेळा का आयोजित केला जातो आणि एकंदरीतच काय सुविधा आहेत त्याविषयी आता माहिती देत आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल मुकुल. याबाबतच्या ताज्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू. मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर नाशिक मधून होते. शॉटगन शॉटगन आहे, ध्वजाचं शॉटगन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.